की पहिले कुठल्याही मुलांना जर वन्य प्राण्यांवर अभ्यास करायचा असेल किंवा वन्यजीवांचा अभ्यास करायचा असेल, निसर्गाचा अभ्यास करायचा असेल, तर त्यांना पहिलं घरातनं बाहेर फिरता यायला पाहिजे. लहानपणीपासूनच जो मुलगा वन्यजीवांबद्दल निरीक्षण घेत असतो, प्राण्यांबरोबर इंटरेस्ट असतो, त्याचं ते लक्षणं दिसून येतात, कोणीतरी गायडन्स करून त्याचा तो अभ्यास करून घ्यायला पाहिजे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये म्हणजे जे जंगलं आहे त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये किंवा त्याच्या संरक्षणासाठी पण त्यांना नोकरी मिळू शकते. नमस्कार. निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुम्ही आजपर्यंत माझ्या चॅनलवरचे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत. हाच तो अंगणापासून डोंगरापर्यंत जाणारा जो निसर्ग आहे, ह्या निसर्गात मध्ये मध्ये अशी जंगलं, अभयारण्य आणि ज्याला आपण हे वाईल्डलाईफ म्हणतो हे सुद्धा मिळत असतं. आत्तापर्यंतच्या व्हिडिओंमध्ये आपण फक्त घराच्या आजूबाजूचा असा निसर्ग पाहायला शिकलो आहे, पण त्याच्याच पुढची पातळी म्हणजे अशा जंगलांचा, अभयारण्यांचा आणि अशा प्राणीजीवनाचा अभ्यास करणं, ह्यासाठी आपल्याकडे आज संजय ठाकूर यांनी अनेक वर्ष अभयारण्य आणि जी जंगलं आणि प्राणी पक्षी यांच्या अभ्यासात अनेक वर्ष घालवलेली आहेत, त्यांच्याकडूनच आपण या सगळ्याची माहिती घेऊया. माझं नाव संजय ठाकूर. मी वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट ही मुंबईची संस्था आहे, NGO आहे, आणि वाईल्डलाईफ कन्झर्वेशनमध्ये काम करते, त्यांच्याबरोबर काम करतोय. आणि सध्याचं माझं काम त्यांच्याबरोबर वन्यजीव आणि वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी जो आपला कायदा आहे, त्या कायद्याचा प्रशिक्षण जे आपले फॉरेस्ट ऑफिसर्स असतात यांना मी देतो. हे जे प्रशिक्षणचं काम आहे वन्यजीवचं, ते 2016 करतोय. पण याच्या आधी जर पाहिलं तर मला जवळजवळ 26 झालेत वन्यजीवमध्ये. वन्यजीवमध्ये कोणी काम करायचं आणि त्यांच्याकडे बेसिक काय पाहिजे, तर या प्रश्नाचं म्हणजे उत्तर असं आहे की पहिलं कुठल्याही मुलांना जर वन्य प्राण्यांवर अभ्यास करायचा असेल किंवा वन्यजीवांचा अभ्यास करायचा असेल, निसर्गाचा अभ्यास करायचा असेल, तर त्यांना पहिलं घरातनं बाहेर फिरता यायला पाहिजे आणि फिरायला त्यांना आवड असली पाहिजे. जेव्हा फिरतायत तेव्हा फिरणं म्हणजे काय आहे, की फक्त बाहेर गेलो, गाडीवरनं गेलो नाही, चालणं आलं, चालणं जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी कुठे झाडींच्या खाली जाऊन उभं राहणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यात. आणि त्याचबरोबर त्या फिरल्यानंतर त्या ज्या काही गोष्टी बघतायत त्याचं निरीक्षण करता यायला पाहिजे. निरीक्षण म्हणजे काय आहे, की निरीक्षण कशाचं करायचं, तर वनस्पती आहे तर कसं, कुठले प्रकारचे पानं आहे, फुलं आहेत, प्राणी असेल तर ते मग काय करतायत, काय खातायत, कुठे उडतायत, आणि असे बारकाईचे निरीक्षण असले तर त्याच्यानी वाईल्डलाईफवर हा चांगला बनत राहतो. आणि ह्याच्यानंतर शेवटचा जो सर्वात महत्त्वाचा असतो की पेशन्स. तुम्हाला हे दोन आवडसाठी असतात आणि तुम्हाला इंटरेस्ट म्हणून करतात, पण पेशन्स असेल तर तुमच्याकडे जे निरीक्षण तुम्ही घेत आहे त्या निरीक्षणासाठी जर पुढे अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पेशन्स घेऊन तो अभ्यास करणं, व्यवस्थित निरीक्षण करणं हे फार महत्त्वाचं असतं. कोणत्या वयापासून अभ्यास करायला हवा आणि काय तयारी करायला पाहिजे, तर वय ह्याच्यात महत्त्वाचं नाही आहे. लहानपणीपासूनच जो मुलगा वन्यजीवांबद्दल निरीक्षण घेत असतो, प्राण्यांबद्दल इंटरेस्ट असतो, त्याचं ते लक्षणं दिसून येतात. आणि काय अभ्यास करायला पाहिजे, तर जे त्या मुलाला आवडत असतं, फुलं असतील, झाडं असतील किंवा कुठलं कीटक असतील, पक्षी असतील, बघून तो ज्याला आकर्षित होतो आणि त्याला सारखं ते बघावं असं वाटतं, अशा गोष्टीचा त्यांनी अभ्यास हे करायला पाहिजे. आणि अभ्यास म्हणजे काय, तर पहिलं निरीक्षण करणं, त्याच्याबद्दल माहिती घेणं, याबद्दल त्याला कोणीतरी गायडन्स करून त्याचा तो अभ्यास करून घ्यायला पाहिजे. करिअरसाठी करिअर कोणी आणि कसं करता येईल ह्याच्याबद्दलचं जे म्हटलं, तर या ह्याच्यात आत्ता जर पाहिलं तर वन्य प्राण्यांवर अभ्यास करायला खूप स्कोप आहे. आपल्याकडे भारतमध्ये खूप वन्य प्राणी आहेत आणि हे सगळे जे वन्य प्राणी आहेत यांचा अभ्यास करायला
आपल्याकडे काही संस्था पण आहेत आणि कॉलेजेसमध्ये काय कोर्सेस पण आहेत, त्यामुळे आता ही संधी वाढलेली आहे. पूर्वीच्या काळात ही संधी जास्त नव्हती. आणि यासाठी जे आहे, जर तुम्ही BSc ज्युअलॉजी, बॉटनी किंवा वाईल्डलाईफ सायन्सेस बायोडायव्हर्सिटीचा जो कोर्स केला, किंवा वाईल्डलाईफ सायन्सेस घेऊन किंवा सोशल सायन्सेस आणि वाईल्डलाईफ असे काही इंटरव्ह्यूज वगैरे घेत राहिले, तर तुम्ही याच्यात काम करू शकता. यात फक्त हेच तीन जे सेक्टर्स आहेत तिकडचीच मुलं घेतात असंही नाही आहे. इंजिनियर्स पण येऊ शकतात, पण तुम्हाला त्या आवड घेऊन, जसं मी सांगितलं पहिलं, आवड पाहिजे आणि विषय तुम्ही घेतला पाहिजे, त्याप्रमाणे करू शकतात. आणि आता जे आहे याची नोकरी आणि जर आपण पाहिलं तर कुठे मिळू शकतात, तर आज स्कोप वाढलेला आहे. आज वन्य प्राणी आणि वन्य प्राण्यावर काम करणाऱ्यांना रिसर्चर म्हणून तर जातात येतात संस्थांबरोबर, त्याचबरोबर त्यांना जे आहेत काही टुरिझम, जिथे निसर्ग दाखवण्यासाठी जे टुरिझम असतं त्या ठिकाणी आज जे काय म्हणतात ट्रॅकर म्हणून किंवा एस्कॉट म्हणून त्यांना नोकरी लागू शकते. याचबरोबर पुढचे जर रिसर्च करायचे असेल तर त्यांना विदेशमध्ये पण जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी ॲज ए वाईल्डलाईफर, रँचिंग आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे जे जंगलं आहे त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये किंवा त्याच्या संरक्षणासाठी पण त्यांना नोकरी मिळू शकते. भटकंती वाचन आणि जे आहे निरीक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कितपत महत्त्वाच्या आहेत. तर पहिली आवड ही कुठनं चालू होते मुलाला, जेव्हा आजी किंवा आई गोष्ट सांगत असतात आणि त्यात प्राणी पक्षी येतात, त्यावेळेस ती आवड चालू होते. आणि ही साधारण असतात आपल्या घराच्या शेजारी. चिवताई म्हणजे गाणं आहे, चिवताई चिवताई वारं दे माझी पाठी वाळून दे, तर चिवताईचं निरीक्षण त्या तिथनं चालू होते. मुंगी जाते, मुंगीचं एखाद्या आपण गाणं दाखवलं किंवा मुंगी दाखवतो, किंवा जेव्हा आजी पूर्वी धान्य पाखरायची त्यावेळेस पोरकिडे किड्यांबद्दल आळी आहे किंवा भाजी वेचत असताना आळी कशी चालली आहे, हिरवी आहे, या सगळ्यातनं ते आवड निर्माण होऊन तुम्हाला जे आहे पुढे आपण हे करू शकतो. याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे आता हे झालं की घरच्यांनी म्हणजे गाण्यातनं आणि ह्याच्यातनं गोष्टीवरनं होऊ शकतात. रात्री काही पुस्तकं वाचलेत, अनेक वन्य प्राणीचे माझे जे मित्र मैत्रिणी आहेत जे या क्षेत्रात काम करतात, त्यांना पुस्तकातनं जे वाचून निसर्गाबद्दल प्रेम लागलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे खूप निसर्गावर लिहिणारे असे उत्तम आणि वन्य प्राण्यांबद्दल लिहिणारे असे उत्तम पुस्तकं आहेत. ते वाचल्यानंतरही लोकांना ती आवड आणि पुढे यामध्ये करिअर करायचं संधी मिळू शकते. आणि प्लस ह्याच्याबरोबर जे आहेत फोटोग्राफी, आजकाल आपल्याकडे जे आहे खूप वन्य प्राण्यांचे फोटो आणि वेगवेगळ्या अँगल्सनी आणि वेगवेगळ्या ते काम करत असतं, म्हणजे हे करत असताना बिहेवियर स्टडी जे करत असताना त्याचे असे फोटोज येतात. ह्या माध्यमातून लोकांना आवड होते. आणि जेव्हापासून डिस्कवरी, नॅशनल ज्योग्राफिक अशा चॅनलमध्ये वाईल्डलाईफ हे दिसलं आहे, तेव्हापासून या जे क्षेत्राला आहे बूमच आलेलं आहे. त्यामुळे लोकांना त्यातनं खूप आवड येऊन लोक ह्याच्यात चालले आहेत की आम्हाला काम करायचं वन्य प्राण्यांमध्ये, हे असे करून लोक आलेले आहेत. आता जर पाहिलं वाईल्डलाईफमध्ये काम करतो, मला बरेच जण विचार करतात म्हणजे तुम्ही फोटोग्राफर का, वन्य प्राण्यांचे फोटो काढता का. तर वाईल्डलाईफर म्हणजे फक्त फोटो काढणं नाही, रिसर्च वगैरे पण येतात. आणि बरेचसे आता मुलांना जे आहे वाईल्डलाईफ फोटोग्राफर व्हायचं आहे. तर आपल्याकडे एक मूवी आले होते, त्या मूवीच्या नंतर सगळ्यांना वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आलेला आहे. पण जेव्हा मी ॲज अ करिअर जेव्हा 23 वर्षापूर्वी सुरुवात केली होती, त्यावेळेस फोटोग्राफी हे कशासाठी असायची, त्यावेळेस जी असायची जास्त करून जे वन्य प्राणी आहेत त्यांचे रेकॉर्ड शॉट्स घेण्यासाठी आणि चांगले फोटो, म्हणजे त्यावेळेस कमीच कॅमेरे असायचे आणि चांगले फोटो आणि ते जी जात आहे प्रजाती आहेत ही आपल्या ठिकाणी सापडते याच्यासाठी असायचं. ठीक आहे, ह्याला कमर्शियल अँगल नंतर यायला लागला, जेव्हा मॅगझिन्समध्ये किंवा कुठल्या तरी नॅशनल ज्योग्राफिक किंवा ह्याच्या मॅगझिन्समध्ये त्याचं काय आहे की त्याला विकत घ्यायचे संधी मिळायला लागले. याच दरम्यान जर पाहिलं तर तुम्हाला हे जे डिजिटल कॅमेरेज आहेत आपले खूप स्वस्त झाले आणि सगळ्यांना परवडण्यासारखं झालं. तर आता काय झालं की खूप जास्त जे आहेत वाईल्डलाईफ फोटोग्राफी झालेली आहे आणि आता ते कमर्शियल व्हॅल्यू त्याच्यामध्ये राहिलं नाही आहे. अनेक जण जे ॲज अ फोटोग्राफर वाईल्डलाईफ फोटोग्राफर म्हणून करिअर करू इच्छितात, त्यांना मला एक सांगायचं आहे की आहे फील्ड फार महत्त्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे,
पण या सगळा जो बाब आहे हा खर्चिक आहे. पहिलं म्हणजे कुठलाही वाईल्ड लाईफला तुम्हाला फोटोग्राफ करायचे म्हणजे तुमच्याकडे चांगले लेन्सेस आणि चांगले कॅमेरा, त्याचबरोबर इक्विपमेंट्स घेऊन तुम्हाला जंगलात आणि प्रवास करून अनेक ठिकाणी जावं लागतं आणि ह्याच्यासाठी आपल्याला खूप पैसा लागतो किंवा ह्याच्यामागे एक मोठा प्रोजेक्ट पाहिजे, तर तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, हे सगळं केल्यानंतरही कुठे तुम्हाला वाईल्ड लाईफ दिसणार आहे आणि त्या वाईल्ड लाईफचे तुम्हाला काय टिप्पणी करायची आहे ह्याचं स्क्रिप्ट आणि ह्याच्याबद्दलचं संशोधन तुमच्यामध्ये कुठेतरी डोक्यात राहायला पाहिजे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी ज्या आहेत हे फारच खर्चिक आहेत. आणि त्याच्यानंतरही आज जो आपण जमाना पाहिला तर जिथे आपल्याकडे सगळेजण मोबाईलवरनं फोटो घेत आहेत आणि आज कॅमेरा स्वस्त झालेला आहे आणि चांगले कॅमेरे स्वस्त घेऊन सगळीकडे जे आहेत खेडेगावात लोक कॅमेरे घेतात आणि ते वन्य प्राण्यांचे फोटो काढतात काही ना काही ह्याच्यात. त्यामुळे मीडियामध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप फोटोग्राफ्स आहेत, एखाद्या प्राण्याचे तुम्हाला हजारो फोटो चांगले फोटो मिळतील. त्यामुळे त्याचा जो पहिले कॅलेंडर किंवा त्याचा जो यूज असायचा तुम्हाला पोस्टर पेपर्स म्हणून तो आता कमी झालेला आहे. त्यामुळे मग स्ट्रगल खूप आहे, पण तरी कोणी जर वेल इस्टॅब्लिश्ड असेल आणि या सगळ्या गोष्टी आहेत आणि तो करू शकला जाऊ शकला सगळ्या ह्याच्यात, तर तो एक प्रोफेशन म्हणून घेऊ शकतो. पण ह्याच्यात खूप खूप कॉम्पिटिशन आहे. आता वन्य प्राण्यांवर अभ्यास म्हटल्यावर सगळ्यांना काय वाटतं की हा जंगलातच जातो. जंगल कन्सेप्ट म्हणजे लोकांना काय वाटतंय की खूप झाडी घनदाट आणि तिथे खूप वाघ असतील, प्रत्येक ठिकाणी पावलं पावली तुम्हाला हाती वाघ किंवा अस्वल दिसत असेल, तर असं नाही. जंगल हा जो आहे असे जंगल आपल्याकडे या प्राणी असलेले जंगलं आहेत, पण घनदाट जंगल पण आहेत आपल्याकडे. पण जंगल म्हटल्यावर फक्त जंगल म्हटल्यावर झाडी नाही, पण आपल्याकडे जंगल म्हणजे कुठलाही असा आदिवास जिथे वन्य प्राणी किंवा वन्यजीव सापडतात आणि जे लोकांपासून खूप लांब आहेत अशा ठिकाणी आपण म्हणू की त्यांना जंगल आहेत. तर त्यात आपले मांडराण येतात, गवताळ भाग येतात, मग काय येतात तर वाळवंट येतात, म्हणजे जे आपले राजस्थानचे वाळवंट आहेत ते आहेत, आणि काही आपण म्हटलं तर मँग्रोव्ह म्हणजे जे आहेत समुद्राचे शेजारचे ते तिथेही हे होतात. आणि त्याच्यानंतर फॉरेस्ट ज्याला म्हणतो आपण झाडं, वेगवेगळे वनस्पती झाडांचे वेगळे हे असलेले काय प्रजाती असलेले असे आपल्या भारताचे वेगवेगळे जंगल आहेत, त्या जंगलांमध्ये पण हे सगळे प्राणी सापडतात. ह्या सगळ्या एरियाजमध्ये काम करायला मिळालेलं आहे. तर भारतात सगळीकडेच फक्त काही भारतातले राज्य सोडून त्यात मला सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तीन गोष्टी माझ्याकडनं राहिलेल्या आहेत, ते म्हणजे जम्मू काश्मीर, लडाख आणि अंदमान. बाकी इतर बघितलं तर जवळजवळ सगळीकडे मी फिरलेलो आहे. आता वन्य प्राणी अभ्यास करायला जॉग्राफिकल एरिया आपण ठरवू नाही शकत. तो काय असतो की जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तुम्ही कशासाठी करताय हा विषय घेतल्यानंतर तो तुमचा प्राणी फोकस्ड आहे का तुमची पारिस्थितिक एरिया म्हणजे इकॉलॉजिकल एरिया फोकस्ड आहे त्याच्यावरनं ते महत्त्वाचं असतं. भारत हे अत्यंत श्रीमंत आहे वाईल्ड लाईफच्या दृष्टीने, तर सगळीकडे तो अभ्यास होऊ शकतो. करिअरच्या सुरुवातीला मी सरपटणाऱ्या प्राण्यांवर अभ्यास म्हणून चालू केला. तर सरपटणारे प्राणी म्हणजे हर्पेटोलॉजी. हर्पेटोलॉजीमध्ये मी खूप काम केलेलं आहे आणि हर्पेटोलॉजीमध्ये मी जेव्हा काम चालू केलं होतं त्यावेळेस कुठले सरपटणारे प्राणी कुठे सापडत आहेत याची फक्त पुस्तकेमध्ये नोंद असून ते शोधणं ह्याच्यावर मी काम केलं. याच नंतर मला चांगली लोकं मिळत गेली आणि त्याच्यानंतर मग मी पक्ष्यांवर काम केलेलं आहे. आणि याच दरम्यान मला मध्य प्रदेशमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटमध्ये एक चांगला प्रोजेक्ट मिळाला होता ज्याच्यात मी गारुडी आणि हिंदीमध्ये त्यांना म्हणतात सपेरा यांच्यावर अभ्यास करायला मिळाला. आणि तो जो आहे तो माझा मध्य प्रदेशमध्ये मग फिरत असताना सगळा मध्य प्रदेश त्यांच्यामुळे फिरायला झालो. आणि त्याच ह्याच्यात असताना जेव्हा वाईल्ड लाईफवर काय क्राईम्स होतात की मी जे असे कम्युनिटीज आहेत फक्त वाघांची शिकार किंवा बिबट्यांची शिकार करायची अशा लोकांचाही अभ्यास मी केलेला आहे. आणि याच नंतर मग मी WWF मध्ये जॉईन झालो आणि कानापेंच कॉरिडोर एरियामध्ये मी तिथे 4-4.5 वर्ष होतो
आणि हा कानापेंच कॉरिडॉर जो आहे त्याचं संरक्षण आणि प्लस तिकडच्या लोकांची जी लाईव्हलीहूड आहे त्याचे प्रश्नांचे गोष्टी मी तिथं मॅनेज करत होतो. आणि त्याच्यानंतर मी याच काळांच्या मध्ये मी बरेचसे फॉरेन टुरिस्टला पण वेगवेगळ्या जंगलांमध्ये फक्त वाईल्ड लाईफ दाखवायला ॲज अ एस्कॉट म्हणून पण जायचो आणि ॲज अन एक्सपर्ट म्हणून पण जायचो त्यांच्याबरोबर आणि सगळे वाईल्ड लाईफ त्यांना दाखवायचो. आणि मी याच जे टूर्समध्ये स्पेशल असे प्रोग्राम्स होते की ओनली 4 टायगर रिझर्व्स आणि टायगर रिझर्व्समध्ये टायगर कसे मोजले जातात किंवा त्याच्याबद्दलचा अभ्यास कसा होतो हे त्यांना सांगणं आणि त्याचबरोबर या टुरिस्टला लोकांना जे आहे सगळे फॉरेनर्समध्ये यायचे त्यांना काही पक्षी बघण्यासाठी जे यायचे त्यांच्यासाठी फक्त आपल्याकडचे जे प्रादेशिक पक्षी आहेत ते दाखवायचे टूर्स पण लीड केले. त्याच्यानंतर मग मी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टमध्ये येऊन फक्त जेव्हा हे लक्षात आलं हे सगळं काम करत असताना की फक्त सांगणं बघणं अभ्यास करणं म्हणजे वन्य प्राणी वाचतील नाही वाचत नाहीत ते कारण काय आपण तो अभ्यास करतो आणि एक रिपोर्ट लिहितो आणि त्याच्यानंतर मग फील्डमध्ये जोपर्यंत त्यांना संरक्षण देत नाही तोपर्यंत ते वाचणार नाहीत म्हणून मग मी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट या ऑर्गनायझेशनबरोबर जे आहे आत्ताचं जे काम आहे की फॉरेस्ट ऑफिसरांना ट्रेनिंग देणं आणि ते वाईल्ड लाईफ लॉ एन्फोर्समेंट त्याला म्हणतात त्याचं ट्रेनिंगही देत आहे. म्हणजे विचारतो तुमचे काही असे प्रसंग आलेत का तर आता असे आहे प्रसंग वन्य प्राण्यांमध्ये आहे आणि तुम्ही जंगलात असाल तर तुम्हाला प्रसंग खूप असतात त्यातले काही प्रसंग मला जे आठवतात मी जेव्हा एकदम सुरुवातीला साप पकडत असताना साप पकडायला आम्ही जेव्हा जायचो तर एका माणसाने आमचं बघून साप पकडून आणून दिला होता आम्हाला आणि ते पोत्यात होतं फक्त सांगितलं की हा साप पकडून आणला आहे आमच्या शेतात होता आणि पोत्यात बांधून आणलं होतं आणि या पोत्यातनं काय साप आहे आम्हाला माहिती नाही पण आम्ही जेव्हा पोतं उघडायला गेलो त्यावेळेस आम्हाला तिथनं जोरात एक फुसकारचा आवाज आला म्हटलं आमच्या लक्षात आलं की हा काहीतरी नाग किंवा कुठला तरी विषारी साप आहे जो फुसकारतो आणि ह्याच्यावरनं लक्षात आलं की तो नागच असावा आणि म्हणून आम्ही तो उघडला तो जो साप होता ज्यांनी तो घेऊन आला होता तो शेतातनं त्याच्या गाडीवर म्हणजे त्यावेळेस एमिटी गाडीच्या डिक्कीमध्ये गरम प्रवास करून त्यांनी आणून तो तिथे ठेवला होता त्यामुळे तो साप अत्यंत पिसाळलेला होता त्याला जसं आम्ही पोतं उघडलं सरळ तो आमच्यावर पडत म्हणजे मोठा तोंड उघडून आ करून चावायला आमच्या दिशेने तो पळायला लागला आणि तो जो होता तो एवढा मोठा होता की ती त्यावेळेस आम्हाला एक भीती वाटलेली आणि त्यावेळेस आम्ही एकदम नवीन नवीन पण होतो आणि असा ॲग्रेसिव्ह स्नेक पहिला पाहिला नव्हता तर तो एक म्हणजे जो आहे दृश्य किंवा एक मेमरी ती डोक्यात बसलेली की तो साप आपल्या मागे कसा येतो जनरली आम्ही म्हणतो की साप तुमचा पाठलाग करत नाही पण तो आम्हाला बघून बघून आम्ही जसं जसं मागे जात होतो तसं तसं तो हे करत होता त्याच्यानंतर तो पकडला आणि त्याच्यानंतर तो व्यवस्थित राहिला आमच्याकडे. हे एक प्रसंग मला एकदम सुरुवातीच्या दिवशीचे आठवत आहेत. त्याच्यानंतर वन्य प्राण्यांबरोबर आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो तर आम्ही खूप असे सरपटणारे प्राण्यांचे संरक्षण सर्वेक्षण जे आहे त्याच्यासाठी काम करत होतो. तर जेव्हा आम्ही जंगलाच्या आत जायचो तर अशा जंगलाच्या आत जाऊन राहायचो की जिथे कोणीही नसायचं आणि राहायचो तर कुठे राहायचो तर झाडांवर आम्ही हॅमॉक्स बांधायचो आणि मग आम्ही तिथे त्याच्यावर ताडपत्री बांधून अशा भर पावसात काम करायचो. तर अशा ठिकाणी जिथे त्यावेळीस फर्स्ट एड किंवा हॉस्पिटल हे फार दुर्गम ठिकाणी असायचं अशा वेळेस नेहमी प्रश्न यायचा की आपल्याला जर चावला विषारी साप इथे चावला तर करायचं काय. तर आम्ही आमच्यामध्ये एक आमचा असं हे होतं म्हणजे सांगून आणि एक रिटर्न असायचं की आम्ही लिहून ठेवायचं की माझं मला जर मी काम करत असताना मला जर साप चावला तर कोणी जबाबदार राहणार नाही किंवा माझ्या मित्रांनी माझा जर त्या साप चावला हाताला चावला आणि कापला तर मी त्याला जबाबदार धरणार नाही म्हणून आम्ही एक असं बॉन्ड पण लिहून ठेवायचो. तर हे झाले सरपटणाऱ्या प्राण्यांवर आणि त्याच्यानंतर जेव्हा मी खरं वाईल्ड लाईफमध्ये आणि ह्याच्यामध्ये जेव्हा गेलो सेंट्रल इंडियामध्ये एकदा रात्री कान्हापेंच कॉरिडॉरमध्येच मी एका ठिकाणी संरक्षण द्यायला म्हणजे तिथे काय परिस्थिती आहे रात्री फिरण्याशिवाय तुम्हाला कळत नाही कारण काय चोर हे रात्रीच फिरतात आणि ऑफिसर्स वगैरे पण ह्यांनी गस्ती रात्रीच करायची असतात आणि आपल्याला जर व्यवस्थित त्या एरियाला माहिती करून घ्यायची असेल की कुठे काय इलिगल होते तर तुम्हाला रात्री फिरावं लागतं. म्हणून मी रात्री फिरत असताना एका जंगलाच्या आतनं मी जेव्हा जात होतो कालीमटी म्हणून जागा आहे कान्हापेंच कॉरिडॉरजवळ केवलारीजवळ त्या कालीमटीच्या जंगलामध्ये
मोटरसायकल असताना उतारावर उतारच हे करत असताना एकदम रस्त्याच्या मध्ये मला मोठा काळा दगड दिसला, म्हणून मी ब्रेक मारसपर्यंत आणि माझी मोटरसायकल होती त्याच्या कमी दिव्यामध्ये एकदम सरळ माझ्यासमोर एक मोठा अस्वल उभा राहिला होता. आणि तो अस्वल उभा राहिल्यानंतर मग ती वाटलेली भीती, पण एक एवढ्या वर्ष काम केल्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड जे म्हणतात की वन्य प्राण्यांसाठी वर असं काही झालं तर करायचं काय हे लक्षात आलं. म्हणून मी लगेच जोरात हॉर्न वाजवला, रेस केली गाडी आणि तो जसा खाली उतरला म्हणजे उभा राहिलेला तो खाली दोन चार पाय ठेवले तर त्याच्या शेजारून पण गाडी काढून मी निघून गेलो. तर हा एक म्हणजे एकदम क्लोज एन्काउंटर होते. याचबरोबर टुरिझममध्ये असताना पण खूप एन्काउंटर झाले. कानातलीच एक गोष्ट आहे की जिथे गाडी घेऊन जात असताना आम्ही सगळ्या टुरिस्टला वाघ दाखवत होतो, वाघ आमच्या जीपच्या मागे होते. ती जीप जी आहे व्यवस्थित चालली होती आणि स्लो स्लो, कारण काय स्लोली आम्ही चालत होतो आणि वाघ मागे मागे येतो म्हणून आम्ही त्याला नीट बघण्यासाठी आणि प्लस जे पर्यटक होते त्यांना दाखवण्यासाठी आम्ही ते काय करत होतो की हळूहळू गाडी चालवत होती. या दरम्यान आमची गाडी झाली सीज, जिप्सी गाडी सीज झाली आणि बंद पडली. आणि बंद पडला पण वाघ चालायचं काय ते थांबवला नाही. आणि अशा वेळीस वाघ समोर येतोय आणि सगळे मागणं बाकीचे पण जिप्सी होतात जे आम्हाला बघत होते आमच्या याला की अरे गाडी लो आगे, पण त्यांना कळत नव्हतं की आमची गाडी झाली होती बंद. आणि बंद पडल्यामुळे मग आम्हाला जाता येत नव्हतं. टुरिस्ट लोक घाबरले होते, आमचा जो गाईड होता तो घाबरला. गाईड काय गाईडनी काय केलं तर स्वतः पटदिशनी टुरिस्टला न सांभाळता तो निघून गेला सीटच्या खाली. हां सीटच्या खाली लपला आणि मी मग माझे जे टुरिस्ट होते फॉरेनर्स होते त्यांना मी बघून साईडला केलं, म्हणजे ज्या साईडनी वाघ येणार होता तो साईडला केला. त्याला ड्रायव्हर जो होता दुसरी तोपर्यंत जिप्सी आली होती, ड्रायव्हर जिप्सी सोडून दुसऱ्या जिप्सीमध्ये उडी पण टाकली होती त्याने. आणि हे सगळं केल्यानंतर मी माझ्या यांना टुरिस्टला सगळ्यांना मागे केला आणि वाघ एकदम शेजारून म्हणजे माझ्या जिप्सीमध्ये येऊन माझ्याकडे एकदा त्याने व्यवस्थित बघितलं. माझे आणि त्याची डोळे असे समोरासमोर झाले आणि असे व्यवस्थित बघितलं. एक तो म्हणजे मोठा त्याचा चेहरा आणि तो मोठे त्याचे ते जे डोळे होते आणि हे बघून तो सरळ मान खाली करून निघून गेला एकदम शेजारून जीपला एकदम रखडून निघून गेला. त्यावेळेसचा जो जो हा अनुभव होता हा फार महत्त्वाचा म्हणजे काय म्हणतो एकदम मेमोरेबल अनुभव होता. आणि ह्या अनुभव हा त्यावेळेस लक्षात नाही आला, पण जेव्हा आम्ही आमच्या लॉजमध्ये गेलो आणि आमच्या मागे असणाऱ्या टुरिस्टनी ज्यांनी व्हिडिओ घेतला आणि आम्हाला दाखवलं त्यावेळेस त्याची भीती वाटायला लागली होती. अरे किती जवळ होतो आणि तो किती वाघ हे होता. पण त्यावेळेस फक्त टुरिस्ट कसे त्यांना सांभाळायचं आणि त्यांचं सुरक्षा कशी ठेवायची आणि कोण काय करतं ह्याच्याकडे लक्ष नव्हतं. मग तो वाघ निघून गेला आणि काही झालं नाही. पण हा एक म्हणजे एक मजेशीर आणि एक थरारक अशी घटना आहे. आणि वाईल्डलाईफमध्ये तुम्हाला घटना येऊ शकतात, म्हणजे प्राणी खूप वेळा समोर येतात, पण एक आहे की थरारक तो तुमच्यावर हमला केला आहे का हे प्रसंग फार कमी येतात जर तुम्ही चांगले वाईल्डलाईफर असाल तर. कारण काय एक चांगला वाईल्डलाईफर म्हणजे कोण, ज्याला प्राण्यांबद्दल माहिती, ज्या प्राण्यांच्या किंवा ज्या जंगलात तो चाललाय त्याला त्या जंगलाची खूप चांगली माहिती आहे किंवा तिथं काय प्राणी सापडतात हे त्याला माहिती आहे. आणि त्याचबरोबर तिकडच्या लोकांना म्हणजे जे ऑफिसर्स आहेत स्थानिक तिथे कर्मचाऱ्यांना विचारून जेव्हा तो काम करतो त्यावेळेस काही प्रसंग आपणला टाळता येतात की डायरेक्टली जे असे प्राणी आहेत ज्यांच्या समोर जाण्याने तुम्हाला जीवाचा धोका होऊ शकतो तुम्ही टाळू शकता, पण ह्याचा तुम्हाला अभ्यास असला पाहिजे आणि तो अभ्यास फार महत्त्वाचा आहे. आणि असे वेगवेगळे हे आहेत. अजून एक फार म्हणजे मला एक छान किस्सा जो घडलाय माझ्याबरोबर आणि तो वाईल्डलाईफर म्हणून नव्हता. मी फिरायला गेलो होतो महाबळेश्वरमध्ये आणि महाबळेश्वरमध्ये फिरायला गेले असताना महाबळेश्वरच्या एक जागा आहे रॉबर्ट्स केव म्हणून, त्या तिथे मी खूप वर्ष आधी जाऊन काम केलं होतं ह्यांच्यावर बॅट्सवर. बॅट्स म्हणजे आपले वटवाघुळं जे आहेत त्या तिथे सापडतात त्याच्यावर काम केलं होतं. म्हणून मी म्हटलं जाऊन एकदा बघू येतो, मला रस्ता तरी आठवतो की नाही. यासाठी मी एकटा गाडी जी होती आमची रोडवर थांबली आणि त्या रस्त्यावर मी चालायला लागलो. आणि चालत असताना पक्षी बायनाकुलर्स होते म्हणून पक्षी बघत होतो. मी पक्षी बघत बघत एकटाच मी त्या जंगलामध्ये होतो आणि पक्षी बघत असताना मी एका ठिकाणी गेलो जिथे चढ होता. आणि चढ असताना एकदम अचानक मला जोरात माकडांचा अलार्म कॉल ठ्या 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 करून जोरात आवाज ऐकू आला.
मी एकदम डचकलो, कारण मी पक्षी बघत असतो, दुर्बिणीतनं पक्षी बघत असताना तुमचं निरीक्षण आणि तुमचं एक फोकस असतो, त्या फोकसवरून एकदम मी घाबरलो. म्हटलं की काय आहे, तर तो माकडाचा आवाज आहे आणि अलार्म कॉल देतोय हे मला कळालं. आणि मला वाटलं की तो मलाच बघून अलार्म कॉल देतोय, कारण की त्या जंगलात त्यावेळेस कोणी नव्हतं आणि मीच होतो. म्हणून म्हटलं मला बघून देत आहेत, म्हणून मी ते माकड कुठे आहेत असं बघत असताना, शोधत असताना तुम्ही पाहिलं की माकड समोरच होते आणि कुठलंही माकड हे माझ्याकडे बघत नव्हते पण माझ्या मागे बघत होते. आणि याच वेळी जेव्हा मी मागे पाहिलं तर एक भला मोठा बिबट्या माझ्यापासनं जो जवळजवळ 15 फूट लांबीवर उभा होता आणि तो माझ्याकडे बघत होता आणि माकडं त्याला बघत होते. आम्ही दोघांनी एकमेकाकडे बघितलं आणि तो बिबट्या बघितल्यानंतर मला काय करायचं हे कळालं नाही, पण आम्ही एका दोघांकडे बघत राहिलो. एक मिनटं झालं असेल, बघितलं असेल, तो बिबट्या आपल्या सरकला आणि तो माझ्या, म्हणजे मी त्याला बघत असताना तो माझ्या उजव्या साईडला निघून गेला जंगलाच्या आत. मला वाटलं आता हा बिबट्या, आणि तुम्ही बिबट्यांची माहितीच आहे सगळ्या गोष्टींची, की कसे हमले करतात या सगळ्या परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. मी त्याच्यावर अभ्यासही केला आहे, म्हणजे जुन्नरमध्ये जे मानव आणि बिबट्यांचा संघर्ष होत होता त्याचा मी 2000 पासून 2003 पर्यंत अभ्यास केलेला आहे. मी विद्यार्थी आम्ही असे एकत्र तो अभ्यास केलेला होता, त्यामुळे बिबट्यांची माझी चांगलीच म्हणजे ओळख आणि त्यांचा स्वभाव मला व्यवस्थित माहिती होता. त्यामुळे मग त्यांनी बघितलं आणि निघून गेला, पण मला वाटलं परत तो पुढे येईल का. आणि त्याच्यानंतर मग मी थोडा थांबलो आणि तो माकडांचा आवाज तो सरकत सरकत पुढे निघून गेला. एक्सपिरियन्समधनं कळालं की हा बिबट्या आत गेलेला आहे. तेव्हा मी परत रॉबर्ट्स केव्हमध्ये गेलो, त्या तिथं बघितलं सगळं. त्यावेळेस त्या माळरांमध्ये कोणी नव्हतं, मला वाटलं तिथं कोणतरी काय म्हणतात गुरं चरवणारा असेल, त्यांना घेऊन आपण परत रोडला येऊ, एकटे यायला नको. म्हणून मी तिथं परत हे जात असताना पाहिलं की येत असताना परत जिथे मी परत आवाज ऐकला होता आणि जो बिबट्या तिथं थांबला होता त्याचे जेव्हा मी पाऊल खुणा पाहिले तर तो बिबट्या माझ्याबरोबर जवळजवळ 650 मीटर चालत येत होता माझ्या मागच. आणि माझं लक्ष अजिबात नव्हतं त्याच्यावर, म्हणजे त्यामुळे मग तो, कारण काय मी त्यावेळेस तिथे अपेक्षाही करत नव्हतो की बिबट्या दिसेल किंवा होईल, ही दिवसात घडलेली गोष्ट आहे आणि त्यामुळे अपेक्षाही नव्हती. आणि मग ते माझ्या लक्षात आलं की नेहमी पाठ आपली जी असते आणि एंग्रॉस राहू नये, वाईल्ड लाईफमध्ये कुठेही कधीही काही होऊ शकतं. तो अजून एक धडा मिळाला होता आणि तो थरारक एक असा प्रसंग आहे. बरेच जण विचारतात की वन्य प्राणी आमच्यासमोर आलं तर करता काय, तुम्हाला कसं कळतं की त्याच्याबरोबर कसं वागायचं. तर वर कुठलाही वन्य प्राणी त्याचा एक स्वभाव असतो, तो स्वभाव काय आहे याला जाणूनच आम्ही जे आहे वन्य प्राणी अभ्यासक त्याच्या अनुसारच काम करत असतो. जंगलाच्या आत आम्ही गेलो तर कुठला वन्य प्राणी कसा वागतो किंवा तो जर समोर आला तर त्याचे काय हावभाव आहेत हे आम्हाला अनुभवाने आणि प्लस ह्याच्या आधी ज्या लोकांबरोबर घडलेल्या ह्या अशा थरारक गोष्टी असतात ते जेव्हा सांगतात त्यांनी कसे वाचले आहेत त्या अनुभवाने आम्ही अनुसरण काम करत असतो. प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्त्वाचं असतं ह्याच्यात, की एखादा प्राणी समोर आला तर तो असे काही रिॲक्शन दाखवत असतात. जसं मी हा बिबट्याचं सांगितलं, जेव्हा माझ्या मागे मी पाहिलं की बिबट्या आहे तो माझ्याकडे बघत असताना त्याची जी शेपटी आहे 3-4 वेळा एकदम जोरात जोरात वर गेला, म्हणजे तो ॲग्रेसिव्ह होता, त्याला आवडलं नव्हतं की मी पाहिलंय त्याला. आणि प्लस माकडांनी त्याला पाहिलं किंवा मी पाहिलं किंवा माकडांनी पाहिलंय त्याला हे आवडलं नव्हतं, पण त्याच्यानंतर त्याची शेपटी शांत झाली आणि खाली झाली, म्हटल्यावर तो रिलॅक्स झाला आणि मग तो इथे तिथे दुसरीकडे बघायला लागला. त्यावेळेस लक्षात आलं की तो ॲग्रेसिव्ह नाही आहे, म्हणजे तो माझ्यावर हमला करणार नाही आहे. पण अशा जे काही खुणा असतात की म्हणजे मांजर प्रजाती म्हटल्यावर त्याचे जे आहेत कान मागे जाणं, दात दाखवणं, ई करणं किंवा आपलं पूर्ण चेहरा ॲग्रेसिव्ह दाखवणं, गुरगुरणं, हे सगळे वेगवेगळे प्राणी देतात, त्यामुळे त्या प्राण्यांप्रमाणेच करतात. एक कदाचित वाईल्ड लाईफवर नाही, पण कोणी जर फिरायला भटकंतीला जात असाल आणि जंगलात जात आहे तर एक नेहमी लक्षात ठेवायचं की भटकंतीला जात असताना पहिले तिकडचे कुठले प्राणी आहेत, काय प्राणी आहेत हे लक्षात घ्या. असे काही प्राणी असतील ज्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटत असेल अशा ठिकाणी मग तुम्ही जरा एकटेनं जाऊन 4-5 जणांनी मिळून सावकाशपणे जायला पाहिजे. आणि त्यात खूप बोलणं नाही, खूप तुम्हाला जर निरीक्षण घ्यायचं तर जंगलात तुम्ही बोलू शकत नाही, पण तुमचा प्रेझन्स दिसला पाहिजे आणि अशाप्रमाणे तुम्ही वागायचं.
म्हणजे तो प्राणी एक डिस्टन्स होतो किंवा असेल तर तो निघून जातो. पण जिथे तुम्हाला काही प्राणी सारखे म्हणजे दिसत असतील किंवा हे त्याच्यामध्ये वाग चालायचं कसं हे तुम्हाला जे आहे तिकडचे गाईड व्यवस्थित सांगू शकतील. अजून म्हणजे जेव्हा ॲज अ टुरिस्ट म्हणून तुम्ही जाता त्यावेळेस मग रात्री कुठे जात असाल किंवा जिथे राहत आहे टॉर्च घेऊन जाणं हे सगळे प्रिकॉशन्स आले पाहिजे. एक टुरिस्ट लोकांचा आत्ता फार मी पाहिलेला आहे जे आत्ता बाहेर फिरायला जातात निसर्गामध्ये जातात हे जाणं अत्यंत चांगलं प्रत्येकाने जायला पाहिजे. ठीक आहे निसर्ग बघायला पाहिजे आपल्याकडे खूप विविधता आहे प्राण्यांची त्या प्राणी बघायला जायला पाहिजे. पण हे पहिलं बघायचं म्हणजे काय की आपण डोळ्यांनी बघायचं. आजकाल लोक काय करतात आपल्याकडे मोबाईल आहे म्हणजे समोर वाघ दिसतोय तर तो वाघ जर दिसत असेल तर त्याच्याकडे बघणं सोडून त्यांचा कॅमेरा ऑन करून त्याच्याबरोबर सेल्फी आणि तो वाघ कसा येईल आपल्या कॅमेरामध्ये ते प्रयत्न करत असतात. आणि या ह्याच्यामध्ये काय आहे की एक एक्सपिरियन्स तुम्ही जे असतो वाघ आणि बघणं त्याच्या जंगलाबरोबर बघणं हा तुम्ही सगळं विसरून जातात. आणि हे जे आहे ह्याच्यामुळे काय होतं की जेव्हा सेल्फीसाठी तुम्ही बघता त्यावेळेस तुमचं अटेन्शन त्या प्राण्याकडे नसतं तुम्ही बोलता आवाज वाढतो तुमचा आणि प्राण्यांना डिस्टर्बन्स होतं. किंवा एखादा पक्षी दिसला तुम्हाला आणि तो दुर्मिळ आहे अरे बघ 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 किती सुंदर पक्षी म्हणून जोरात ओरडणं आणि मग त्याचा कॅमेरा घेऊन एकदम त्याच्याजवळ जाणं तो पक्षी डिस्टर्ब होतो आणि डिस्टर्ब झालेले हे जे प्राणी आहेत त्यांना वेळ लागतो परत त्या आवाजाला यायला. तर असं करू नये. आणि याचबरोबर जे आहे जिथे तुम्ही जाताय तिथे व्यवस्थित शांतपणे राहायचं तिथे कॅमोफ्लेज हे करून जायचं. तुम्ही कुठल्या प्राणी बघायला चाललाय त्याप्रमाणे आपण त्याची वागणूक ठेवली पाहिजे. कमीत कमी बोलणं फ्लॅश लाईट्स नाहीत ठीक आहे किंवा सेंट लावू नका की वास जाईल म्हणून तुम्हाला किंवा तुमच्याकडे वासाने दुसरे काही आकर्षित होतील असे कीटक पण असतात की आकर्षित होतात आणि तुम्हाला डिस्टर्ब करतात तर तसंही करू नये. तर जंगलात कसं वागायचं हे पहिलं तिकडचे जे तुमचे गाईड्स असतील किंवा तिकडचे जे लोक असतील ते सांगतील तुम्हाला त्याप्रमाणे वागलं पाहिजे. करिअर म्हणून या क्षेत्रात यायचं आहे की नाही तर आता पाहिलं की आता वाईल्डलाईफला आणि वाईल्डलाईफ करिअरला खूप चांगले दिवस आलेले आहेत. कारण काय आता जी पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटची पॉलिसीज आहेत ही जी आहे रिसर्च आणि ह्याच्यासाठी अभ्यासाला परमिशन देण्यासारखी जी आहे परिस्थिती आलेली आहे. हे जे गेले आम्ही 25 वर्ष सांगत होतो की आम्हाला परमिशन्स मिळत नाहीत किंवा आम्हाला करिअरसाठी अडचणी येतात त्या सगळ्या आता दूर झालेल्या आहेत. आपल्या देशात एक लक्षात घ्या की आपल्याकडे खूप सगळे प्रकारचे जंगल तर आहेतच त्याचबरोबर आपल्याकडे खूप मोठी वन्य प्राण्यांची संख्या पण आहे वेगवेगळे त्यांची प्रजाती आहेत खूप संख्येने सापडतात त्यामुळे त्यांचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. आणि अभ्यासाबरोबर त्याचबरोबर त्यांची जे काही इकोसिस्टम सर्व्हिसेस आहेत किंवा ते कसे उपयोगी आहेत ह्याचे इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहेत असे अभ्यासही बिहेवियरल अभ्यास हे फार कमी झालेले आहेत त्यामुळे ह्याला आता खूप स्कोप आला आहे. आणि लोक मुलांनी जे करिअर करू इच्छितात त्यांनी जर योग्य अभ्यास योग्य चॅनलमधनं हे आले तर याला स्कोप आता आहे चांगला स्कोप आहे.